तीन वर्षांपूर्वी वडिलांना यकृत दान करून जुही पवार या तरुणीनं त्यांचा जीव वाचवला होता जुहीच्या या दातृत्वाची दखल राज्य सरकारनं घेतली आहे जुही पवारचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार आहे तसंच अवयव दानासंबंधीची जनजागृती आता जुही करणार आहे जुही मूळची जळगावची आहे सध्या मुंबईत वैद्यकीय शाखेचं ती शिक्षण घेते आहे आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतः जुही आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे त्याचबरोबर जुहीची आई सुद्धा आपल्या सोबत आहे किरण पवार सुरुवात अर्थातच आपण जुही तुझ्यापासून करूयात हार्टिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन कारण की अशा प्रकारे अवयव दान करणं हे खूप रिस्की मानलं जातं अनेक समज गैरसमज आहेत आणि तू हे चॅलेंज स्वीकारलंस काय नेमकी त्यावेळी तुझी भावना होती थँक्यू सो मच त्यावेळेस फक्त डोळ्यासमोर फर्स्टली थँक्यू महाराष्ट्र शासनचं त्यांनी खूप म्हणजे हे पटकन अवॉर्ड मला मिळाले म्हणजे ज्या वेळेस आम्ही अप्रोच झालो त्याला काही जास्त वेळ नाही झाला तीन महिने झालेत आणि हार्ट म्हणजे हार्टली कॉ थँक्यू थँकफुल टू महाराष्ट्र शासनाशी मी फारच आभार मानते नंतर गिरीश महाजनन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्यांचे आभार सगळ्यात मनपूर्वक कारण की त्या आम्ही त्या आमच्या जळगावकडनं चाललेले आहेत तर मग त्यांना मी आधी संपर्क केला आणि त्यांनी हे प्रोसेस पुरे कॅरी ऑन केली नंतर मग आरोग्यमंत्री दीपक सावंत त्यांच्याकडनं सुद्धा खूप मदत झाली आणि त्याच्यानंतर आणि खूप भयानक म्हणजे फार जास्त आनंद आहे हा ते एक्सप्रेस करणं काही थोडं काम नाही बरोबर आहे ही आनंदाची बाब आहे तुझ्यासाठी पण ही जी संकल्पना आहे तू ज्यावेळी वडिलांना आपण यकृत दान करायचंय असं ठरवलं किंवा एक प्रकारच्या या डोनेशन बद्दल अनेक गैरसमज मनात आहे भीती मनात आहे तू हे वडिलांसाठी केलंस की आपल्याला एक एक्झाम्पल सेट करायचंय म्हणून केलं फिलिंग्स काय होत्या नेमक्या त्यावेळेच्या ज्यावेळेस मी ऑपरेशन केलं त्यावेळेस मला हे माहिती पण नव्हतं की मला काही अवॉर्ड मिळणार आहे हे का थोडंसुद्धा डोक्यामध्ये असलं काही नव्हतं त्यावेळेस असंच फक्त की पप्पांना मी लिव्हर देते आणि त्याच्याने माझ्या पप्पांचं लाईफ वाचतंय आणि मला माझं रिमेनिंग टाईम माझ्या पप्पांबरोबर मला काढता येईल असंच माझ्या डोळ्यासमोर होतं आणि हे त्यावेळेस मा, मी का माझ्या कोणी दुसऱ्याला नाही तर माझ्या ओन वड वडिलांना मी माझं जीवनदान म्हणजे त्यांना लाईव्ह ॲक्च्युली गिफ्ट करते हेच डोळ्यासमोर होतं त्याच्या मागे काहीच त्याचं वेगळं काही बरं किरण पवार सुद्धा आहेत आपण आपण पाहतो की हे सगळं ऑपरेशन किंवा ह्या कल्पना यामुळेच अनेकांच्या मनामध्ये एक भीती असते दडपण एकीकडे नवऱ्यासाठी जीव महत वाचवणं महत्वाचं आहे आणि दुसरीकडे आपण मुलीच यकृत देतोय म्हणजे जीव एक प्रकारे आपण म्हणतो की अशा सगळ्या कॉम्प्लिकेटेड प्रोसेस मधनं आपण म्हणतो की आता कसं हे सगळं होईल तर हे सगळं करण्याची जी स्फूर्ती होती ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कशी मिळू शकली अच्छा पहिल्यांदा चोवी जी चोवीस तासचे मी आभार मानते त्यांनी आमच्या कामाची दखल घेतली आहे महाराष्ट्र शासनाचे मानपूर्वक आभार मानते त्यातल्या त्यात गिरीश महाजन साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी इथपर्यंत आबार, हे हा प्रवास घडून आणला आणि आज माझी मुलगी सेलिब्रिटी म्हणून आज तुम्ही तिला गेस्ट म्हणून या ठिकाणी बोलवलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांची आधी आभार आभारी आहे तर सांगायचं असं की ज्या असा प्रसंग उभा राहिला की इकडे मिस्टरांची तब्येत खालावते आणि त्यांना लाईव्ह डोनर सांगितला आहे किंवा कॅड्यावरची आम्ही वाट बघितली कॅड्यावरची तीन तीन वर्ष वाट बघूनही मला कॅड्यावर मिळणार नव्हतं कारण सरांचा जो ग्रुप होता तो ओ पॉझिटिव्ह होता आणि ओ पॉझिटिव्ह तसा कॉम्प्लिकेटेड असतो कारण त्याला दुसरा कुठला ग्रुप चालत नाही ओ पॉझिटिव्हच चालतो तर झालं काय की माझा आणि माझ्या मुलाचा दोघांचा ए पॉझिटिव्ह होता तो त्यांना मॅच होत नव्हता जे सगळ्यात आधी तयारी माझीच होती की मलाच डोनेट करायचं आहे म्हणून आणि मला डोनेट करायचं त्यामुळे मुलांना कुठे या बाबतीत धक्का <coughs> बसणार नाही याचा मला आनंद होता बरोबर <coughs> परंतु नंतर असं झालं की जास्त टेन्शन आलं की जेव्हा सांगितलं की तुमचं चालणार नाही मॅडम तुमचा ग्रुप त्यांना मॅच होत नाही मग शेवटी मुलीचा ग्रुप ओ पॉझिटिव्ह होता मुलीला ते द्यावं लागणार ही भीती मला खूप सतवत होती एकीकडे मिश्रांचा जीव पण वाचवायचा आहे एकीकडे मुलीचं एवढं मोठं म्हणजे आपण डेअरिंग कसं करायचं कारण एक प्रकारे असं वाटतं की मुलगी अजून कदाचित तिचं लग्न झालं असतं तर ती दुसऱ्या पार्टीची झाली असती त्यांनी तिला अलाव केलं असतं नसतं पण hmm. एक ती आमच्याचकडे असल्यामुळे आणि ती तिच्या बाबतीत खूप फर्म होते hmm. की मला पप्पांना लिव्हर द्यायचंच आहे मम्मी आणि मला पप्पा पाहिजेत तर त्याच्यासाठी ती तयार झाली आणि मग मी पण तेवढ्याने थांबली नाही मी बरेच दिवस तिला लपवत राहिले खूप नातेवाईकांमध्ये तपास केला सगळीकडे तपास केला हु. परंतु शेवटी जीवीवरच ती पाळी आली कारण जनरली काय असतं की ग्रामीण भागात लोक या गोष्टीला तयार नसतात बरोबर त्यांना असं वाटतं की हे लिव्हर दान करायचं म्हणजे आपलंच काही झालं तर किंवा पुढे आपल्याला त्रास होईल म्हणजे तेवढं त्यांचं नॉलेज नसतं बरोबर हां आणि या विषयावर जागृती अजून झालेली अजून झालेली नाहीये ती व्हायला पाहिजे आणि आता ती जुईच्या माध्यमात होईल असं मला वाटतं हे महत्वाचं काम त्यांनी करावं आणि ती ते करेल आणि मला तेवढं आत्मसारखे विश्वास आहे जो आता तू ब्रँड अंबॅसेडर झाली आणि जसं तुझ्या आईने इच्छा प्रकट केली की ही जी जनजागृती आहे ती होणं महत्वाचं आहे तर ती नेमकी व्हावी यासाठी काय स्ट्रॅटेजीज नेमक्या आखल्या जात आहेत मी आ, स, आ, आता तर ही फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यावर ब्रँड अँबॅसेडर पूर्ण महाराष्ट्राचं अनएक्सपेक्टेड होतं आणि आता खूप सरप्राईज आणि खूप हॅपी पण आहे आणि आता याच्यापुढे मी स्वतः म जागोजागी मोस्टली हा प्रकार जास्त अवेअर नाही आहे तो म्हणजे खेडे बा खेडेगावात वगैरे जास्त लोकांना भीती वाटते ह्या गोष्टीची वगैरे तर तिकडे जाऊन नंतर मग अजून मॉडर्न सोसायटी मॉडर्न सोसायटीजमध्ये पण सुद्धा हे इतकं अवेअर नाही आहे लोकं कुठे नको कुठे घाबरतात कुठे ना कुठे त्यांना आतून असं ऍप्रिहेंसिव्ह वाटतो की नाही हे काहीतरी बाबा आपण विनाकारण ऑपरेशन करतो आणि विनाकारण आपण डोनर बनू विनाकारण आपण आपल्या एवढ्या बॉडीवर ऑपरेशन करू तर हे असं मी सगळीकडे स्वतः जाऊन आणि माझं स्वतःचं एक्झाम्पल देणार आहे की माझं ऑपरेशन झालेलं आहे अठरा चोवीस तास तासाचं माझं ऑपरेशन झालं आणि मी आता एक वन पीसमध्ये उभी आहे सगळ्यांसमोर तर याचं काही नाही इनफॅक्ट नावच होतं तुम्ही सॅक्रिफाईस करता तुम्ही लोकांना जीवनदान त्याच्यापेक्षा मोठं सॅटिस्फॅक्शन नाही तुमचं मिनिंग येतं एका प्रकारे आणि स्वतः जाऊन त्यांना मी ह्या गोष्टीचं कोणत्याही ऑर्गन डोनेशनचं माहिती देणार आहे स्पेसिफिकली आणि समोरच जे एक्झाम्पल असलं म्हणजे ऍज अ मी जे एक्झाम्पल म्हणून तिथं जाती आणि समोरच जे एक्झाम्पल इतकं स्ट्रेट व्यक्ती म्हणजे लाईव्ह मी जे एक्झाम्पल आहे तर बहुतेक त्याचा अधिक जास्त फायदा होईल म्हणजे समोरच जर मी केलेलं आहे आणि ही मुलगी आता एका पायावर उभी आहे म्हणजे नाही आहे काही रिस्क नाही आहे प्लस बोलतीये वगैरे तर आय थिंक ते त्या अनुसार ती ती माझी स्ट्रॅटेजी राहील की मी स्वतः जाऊन हे करेल बरं आपण पाहतो अवयव दानाच्या अनेक चुकीच्या कल्पना आहेत किंवा अवयव डोनेशनच्या माध्यमातून होणारा व्यापार हा सुद्धा एक मोठं चॅलेंज आहे तर हे मोडून काढून एक चांगल्या पद्धतीनं अवयवदानाची संकल्पना आणि त्याचं महत्व लोकांमध्ये रुजवणं हे महत्वाचं असणार आहे कारण जो प्रश्न तुझ्या वडिलांसमोर उपस्थित होता तो असा महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांमध्ये असू शकतो आणि मग अशा वेळी नेमक्या अवयवदानाच्या महत्वाचं कॅम्पेन करण्यासाठी काय पुढची स्ट्रॅटेजी असणार आहे कारण एक ब्रँड अंबॅसेडर म्हणून लोकांच्या तुझ्याकडनंही तितक्याच अपेक्षा असतील uh... जसं मी सांगितलं की मी स्वतः जाऊन लोकांमध्ये ही जागरूकता वाढवणार आहे आणि आता हा नियमच आहे गव्हर्नमेंटचा फार स्ट्रिक्ट रूल आहे हा आणि तो अतिशय चांगला पण रूल आहे एका वेळेस की कोणी तुम्ही डोनर जर असाल तर तुम्ही ते एका फॅमिलीमध्येच डोनेट करू शकतात जर लाईफ डोनर असाल तर फॅमिली आणि कॅडॅवर असेल तर ते तुम्ही ब्रँडेड व्यक्ती ब्रँडेड जी बॉडी असते त्याच्यातनं right. तुम्ही हे करतात तर ते एक फार इम्पॉर्टंट म्हणजे लाईफ डोनरपेक्षा कॅडॅट कॅडॅव्हरिक लिव्हर आणि कॅडॅव्हरिक ऑर्गन्स हे फार इम्पॉर्टंट आहे कारण की बघा आता जर आता आम्ही कॅडॅवरसाठी गेलो असतो तर माझ्या वडिलांना तीन वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर मिळालं असतं आणि का लाईफ डोनरमध्ये ब्लड ग्रुप मॅच व्हा सगळं वगैरे खूप खूप मॅचिंग असतात तर तुम्ही प्लीज डोनेटमध्ये तुम्ही लक्ष द्या त्याच्याने बऱ्याच लोकांची लाईफ वाचते अक्षरशः त्या आपल्याला किंमत नसेल तर त्या व्यक्तीला जी लाईफ मिळते त्याला ती फार आणि त्याच्या नातेवाईकांना ती फार किंमत असते हे मी सगळीकडे पटवून देणार आहे लोकांना आणि लाईव्ह डोने डोने डोनेटिंगमध्ये पण काहीही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहेत तुम्ही एकदम फिट आणि फाईन राहतात अंडर सगळ्या प्रोसिजर आता सगळं मॉडर्न टेक्नॉलॉजीज सगळ्या आलेल्या आहे आता डोनेटिंग ऑर्गन डोनेशन हे फार मोठ्या प्रमाणात चालतंय तर त्याच्याबद्दल माहिती ही मी सगळीकडे पोचवणार आहे आणि स्पेशली त्या गोष्टीवर मी बरोबर आहे अवयवदानाचं महत्त्व लोकांना पटवून दाखवणं दाखवणार असं तू म्हणतेस जुई पण आपण पाहतोय अनेक कायदेशीर बाबी असू शकतात या सगळ्याचा एक त्रास असू शकतो अशी सुद्धा एक समज सर्वसामान्यांच्या मनात असतात तर त्याच्यातली नेमकी सोपी प्रक्रिया काय आहे आणि कायदेशीर बाबींची काही अडचण या सगळ्यामध्ये जाणवते का कायदेशीर बाबींची अडचण तशी जाणवत नाही फक्त आता हा नियम इतका स्ट्रिक्ट आहे की तुम्ही रँडम कोणी कोणाला देऊ नाही शकत आणि बॉ आणि जर फॅमिलीमध्ये जर कोणता लिवर किंवा कोणताही ऑर्गन डोनेट करण्यासाठी जर ब्लड ग्रुप मॅच नाही झाला तर ते तेवढी ते प्रॉब्लेम्स येतात तर आणि पण एका ती त्याचा दुसरा पहलू पण असा आहे की तुम्ही जर चालू करायला लागले नातेवाईकांच्या बाजूला जर का चालू करायला लागले जो की नियम आहे तो नियम म्हणजे द फॅमिलीमध्येच डोनेट करू शकतो आणि बाहेर जर द्यायला लागले तर वेगळा त्याला पैशांसाठी पण लोक करतील हे सुद्धा फार इम्पॉर्टंट म्हणजे पैशांसाठी त्यांचे ऑर्गन डोनेशन करतील हे व्हायला चालू होऊन जाईल तर ते एक एकंदरीत ते, ते हो आता जो नियम आहे त्याच्यानुसार होणार नाही आणि Uh, uh, मोस्टली फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी तर ब्लड ग्रुपचं सेम असतंच मोस्टली बरोबर आणि पण त्या व्यक्तीने ज्याचा सेम ब्लड ग्रुप आहे त्याने ती तयारी दाखवावी त्याने त्या नातेवाईकाने तयारी दाखवावी आणि त्याने ती डोनेट करावं हे मी एक्सपेक्ट करते आणि हे याच्यावर माझं प्रेशर जास्त राहणार आहे कारण की नाहीच शक्य कोणी तर चुलते पण देऊ शकतात अशी म्हणजे त्याला खूप एक्सपांड असं ही आहे म्हणजे नातेवाईक पण देऊ शकतात कोणी पण देऊ असं आहे पण रिलेशन मध्ये यायला पाहिजे तेव्हा बऱ्याच मार्जिन आहे तसं पण नातेवाईक आजकाल घाबरतात आणि देत नाही वगैरे तर ते त्याच्यावर माझं जास्त लक्ष नारा नाही आणि मी ते समजून देणार आहे आणि त्याच्यातनं आउटपुट नक्कीच निघेल मला खात्री वाटते खात्री वाटते तुला आत्मविश्वास तू व्यक्त करतेस आणि या सगळ्या पाठी तुझी आई अत्यंत ठामपणे तुझ्या <laughs> सोबत उभी आहे तुम्हाला मला विचारायचं आहे की यकृत डोनेशन करताना तुमच्या मुलीनं हे धाडस दाखवलं पण अनेक कुटुंबांमध्ये हे धाडस दाखवलं जात नाही विशेषतः नातेवाईकांकडनं आणि मुंबईमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न अधिक जाणवतो दक्षिणेकडे म्हणून अनेक वेळा जाऊन ऑपरेशन करण्याची वेळ येत असते तर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून तुमच्या घरातही जेव्हा जबाबदारी आलेली आहे तर तुम्ही तुमच्या मुलीच्या मागे कशा पद्धतीनं उभे आहात मॉरल बुस्टअप करणं पुढच्या सगळ्या कामाची डिलिव्हरी करणं यासाठी तुम्ही कसा विचार करता मी तर माझं तर नेहमीच तिला प्रोत्साहन असतं प्रत्येक गोष्टी मागे परंतु एक असं शकते मॅडम की ज्या वेळेला ब्रेंडेड व्यक्ती असते की जी काही कामाची नसते नंतर डॉक्टर पण सांगतात की आता जाणारच आहे दोन दिवसात तर अशा वेळेस नातेवाईक पण तयार होत नाही ती बॉडी डोनेट करायला तर नातेवाईकांनी अशी बॉडी डोनेट करावी कारण त्याच्याने एखाद्याला जीवदान मिळू शकतं कारण मी स्वतः ज्यावेळेस सिविला वगैरे प्रयत्न केले तर त्यावेळेस मला कोणी कारण सगळ्यांची टेंडन्सी अशी की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोक नवस करतात काही करतात बरोबर हा तर ते आता थोडंसं बघायला पाहिजे की आपली ही बॉडी आहे आणि डॉक्टरांनी जेव्हा डिक्लेअर केलं की आता तुमची ही व्यक्ती वाचू नाही शकत ही ब्रँडेड आहे तर अशा वेळेला अशी बॉडी लोकांनी डोनेट करावी वैज्ञानिक आधार घेऊन अधिक सजगपणे हे हो, हो, सगळं केलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत किरण पवारात आपण त्यांच्याकडे जाऊयात मॅडम आपण पाहतोय की मुलीला एक मोठी जबाबदारी मिळाली आहे एक प्रकारे सेलिब्रिटी म्हणून वावरणार असली तरी जबाबदारीचं भान तुम्हाला आहे तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे या सगळ्यांना मॅडम अगदी डोर टू डोअर जाणं तर काही शक्य नाही आहे परंतु जिथे जिथे मेडिकल कॉलेजेस आहे अशा ठिकाणी जुईला बोलवतो जुई तिथे त्या ठिकाणी तिचं महत्व सांगणार आहे आणि काही हॉस्पिटल्सही टाईप असणारच आहे तर त्या ठिकाणी पण तिला मी पाठवणार आणि अगदीच एखादी केस अगदी आता जवळची आहे तर त्या ठिकाणी जर कोणी तयार होत नसेल तर तिथे आम्ही दोघी जाऊन त्यांना सांगू की बॉ किती महत्वाचं आहे याच्यामध्ये बरोबर आहे ही जागृती करणं अवयव दानाची हे शिवधनुष्य तुम्ही पेरलेलं आहे आपल्या स्टुडिओत आहे डोनेट करत असताना एक अवयव दानाची एक्झाम्पल सेट करण्याचं चॅलेंज तू स्वीकारलंस ही सगळी स्फूर्ती तुला कशी मिळाली काही दडपण काही भीती त्यावेळी मनात नव्हती का भीती तर उलट अशी होती की ऑपरेशन सक्सेसफुल जाईल की नाही पप्पांसाठी म्हणजे ठीक आहे मी तर डोनर आहे मी एकदम uh, ब्रेव म्हणजे एकदम फुअर ऑन होती तेव्हा पण फक्त एवढीच भीती होती की पप्पांचं ऑपरेशन सक्सेसफुल जायला पाहिजे आणि त्यावेळेला स्मृती म्हणजे समोर वडिलांची खालावण्यानी तब्येत वाट दिसते एकंदरीत आणि काही न इलाज आहे त्याच्यामध्ये ना तर काही टॅबलेट्स आहे ना तर काही दुसरे यु you नो know, दुसरे काही उपाय आहे त्याच्यासाठी फक्त ऑर्गन डोनेशन हा उपाय आहे तर तेच डोळ्यासमोर दिसत होतं आणि आपण तिथे आपण तिथे हेल्पफुल राहतो हो आहे आणि आपल्यालाही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि याच्याने माझे बाबा माझ्याबरोबर अजून बरेच वर्ष जग म्हणजे राहणार आहेत आणि आम्ही फ्युचर प्लॅन्स पण केले होते आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ तर ते सगळं दिसत होतं आणि त्यानेच मला शक्ती मिळवते ती हां थोडंसं आतमध्ये ते ऑपरेशन थिएटरला जाण्याच्या पहिले थोडंफार भीती भीती वगैरे वाटते खत खतपत खतपत ती ती पण मला ॲक्च्युली इतकी वाटत नव्हती फक्त एक रात्र जेव्हा मी ऑपरेशन थिएटरला जाणार होती तेव्हा थोडंसं धक 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 करत होतं बट दॅन पण ते पण एक हॅपी धगधग होतं की चला आता ऑपरेशन आपलं सक्सेस होणार आहे आणि मी कोणाला तरी जीवनदान कोणालाच नाही तर माझ्या वडिलांनाच देणार आहे दुसऱ्यांना दिलं असतं तरी तितकंच मला ते हॅपीनेस तितकंच वाटलं असतं आणि मग सगळेजण याच्यात होतेच आणि मम्मीला एकटं नव्हतं बघायचं हे होतं आणि दोघांना एक साथ बघायचंय आणि पप्पा माझे मला मिळणार आहे एवढंच वाटत होतं आणि तीच स्मृती माझी मेन होती बरोबर ही खरं धाडसी कामगिरी आहे पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि किरण पवार तुम्ही सुद्धा हे धाडस दाखवलं आणि मुलीला सुद्धा प्रेरणा दिली तुमच्या दोघींचेही खूप खूप आभार आणि पुनश्च अभिनंदन आपण या चर्चेत सहभागी झालात आरोग्याची नवी ब्रँड या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूयात पहा फक्त झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे